आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह काही ठळक बातम्या लदाखमध भारतीय लष्कराच्या ट्रकला झालखा अपघातात नऊ जवान शहीद राज्यातील साताऱ्याच्या एका जवानाचा समावेश चंद्रयान तीन मोहिमेच्या लँडर मॉड्यूलची दुसरी डी ऑर्बिटिंग प्रक्रिया यशस्वी ये येत्या तेवीस ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाण्याची शक्यता जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अदिती स्वामीला सुवर्णपदक आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी मध्ये काल संध्याकाळी भारतीय सैन्याच्या एका ट्रकला अपघात झाला यामध्ये नऊ जवानांना आपले प्राण गमवावे लागले असून एक जण गंभीर जखमी आहे लेहहून हो न्यूमा इथं जात असताना कैरी गावाच्या सहा किलोमीटर अलीकडे सैन्याचा ट्रक खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली यामध्ये आठ जवान आणि एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचा समावेश आहे चौतीस जवान असलेला ट्रक एक जीप आणि एक रुग्णवाहिका असा हा ताफा रस्त्याने जात असताना ताफ्यातील दहा जवानांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं असून बचावकार्य अद्याप सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली या अपघाताबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी शोक व्यक्त क्ला दरम्यान या अपघातात शहीद झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजाळे इथले वैभव संपतराव भोईटे वयवर्ष तीस भोई यांचा समावेश आहे वैभव भोईटे यांच्या पश्चात दीड वर्षाची मुलगी पत्नी आणि आईवडील असा परिवार आहे शहीद भोईटे यांच्या पत्नी सातारा पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांचं पार्थिव मंगळवारी गावी आणण्यात येईल असं कळविण्यात आलं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत एकोणचाळीस सदस्यांच्या या समितीत राज्यातून मुकुल वासनिक आणि अशोक चव्हाण यांचा समावेश कायमस्वरूपी निमंत्रितांमध्ये कायमस्वरुपी हांडोरे यांना स्थान मिळाल तर विशेष निमंत्रितांमध्ये यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे चौदा प्रभारी नियुक्त केले असून त्यात माणिकराव ठाकरे आणि रजनी पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे राज्याचे पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचं आज मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं सेरम इन्स्टिट्यूटचे से आधार पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी पुरस्कार आणि विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे या पुरस्कारानंतर्गतचा राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार काल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता दरम्यान उद्योगाच्या बाबतीत राज्य झपाट्यानं पुढे जात राज्याच्या जा उद्योग मंत्रालयानं आतापर्यंत एक लाख सदतीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेत त्यापैकी सत्याहत्तर टक्के करारांवर अंमलबजावणी झाली असून एक लाख सहा हजार कोटी रुपयांच्या उद्योगांना देकारपत्र दिली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली असल्याचं त्यांनी सांगितलं विविध पदभरतींच्या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये किंवा अफवाही पसरवू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलि नाशिक इथं काल एका परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन आक्षेपार्ह हो साहित्य जप्त केलं त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात सर्व प्रक्रियेकडे राज्य शासनाचं बारकाईनं लक्ष आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले ज्या आश्रमशाळांचा निकाल पन्नास टक्क्यांपेक्षा कमी लागेल अशा आश्रमशाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांची दोन पगार वाढ रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला जाणार नाही असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्पष्ट ते काल नंदुरबार इथं पत्रकारांशी बोलत होते आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन लाखो करतं हे विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिकत असताना त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ दिसायलाच हवी आणि हे लक्ष साध्य करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असं गावित यांनी स्पष्ट केलं याच अनुषंगाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांची चाचणी परीक्षा घेतली जाईल दर तीन महिन्यांनी अशी परीक्षा होईल आणि आदिवासी विकास विभागाच्या शिक्षकांना ती अनिवार्य असेल असंही गावित म्हणाले चांद्रयान तीन मोहिमेच्या लँडर मॉड्यूलची दुसरी डी ऑर्बिटिंग प्रक्रिया आज पहाटे यशस्वीरित्या पार पडली त्यामुळे या लँडर मॉड्यूलचं चंद्राच्या कक्षेत सर्वात जवळचं अंतर पंचवीस किलोमीटर तर कमाल अंतर एकशे चौतीस किलोमीटर झालंय लँडर मॉड्यूल विक्रम हे सध्या चांगल्या स्थितीत असून ते आपल्या कक्षेतून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या स्थितीत असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं म्हटलंय चांद्रयान तीन येत्या तेवीस ऑगस्टला संध्याकाळी साडेपाच ते साडेसहाच्या सुमाराला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरवलं जाण्याची शक्यता आह या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या टप्प्यात भारताच्या अदिती नवा इतिहास रचत सुवर्णपदकावर नाव कोरलं अदिती ही मूळची साताऱ्याची असून या स्पर्धेत वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे सतरा वर्षीय अदितीनं वरिष्ठ गटाच्या या विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी वयाची सुवर्णपदक विजेती म्हणूनही नवा इतिहास रचला या स्पर्धेत आदितीला सहावं मानांकन मिळालं होतं भारत आणि आयर्लंड दरम्यान आज दुसरा टी ट्वेंटी सामना खेळला जाईल डब्लिन इथं संध्याकाळी साडेसात वाजतापासून हा सामना खेळला जाईल परवा म्हणजे शुक्रवारी झालेला पहिला सामना जिंकत भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली राज्यात पहिल्यांदाच प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली ते काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबईच्या वरळी इथल्या क्रीडा संकुलात एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत ही स्पर्धा होईल राज्यातील पन्नास हजार गोविंदांचा विमा उतरवण्यात आला असून मुंबईतील वीस गोविंदा पथकातील साडेतीन हजार गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे सर्व गोविंदांना हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं असल्याची माहिती देखील सामंत यांनी दिली गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन केंद्राचं उद्घाटन नागपूर येथील प्रख्यात वक्ते आशुतोष अडोणी यांच्या हस्ते काल झालं कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते दरम्यान या अध्यासनाला विरोध करण्यासाठी आदिवासी युवा परिषद अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बीआरएसपी या संघटनांनी विद्यापीठासमोर निदर्शनं क्लि वाशिम जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाऊन हृदयशस्त्रक्रिया आणि उपचाराची गरज असणाऱ्या पंधरा मुलांना पहिल्या टप्प्यामध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यासाठी नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आलं या मुलांना मुंबईकडे रवाना करतेवेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक धर्मपाल खेडकर तसंच अन्य अधिकारी उपस्थित होते गेल्या काही दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं काल रात्री झालेल्या पावसानं वर्धा हिंगणघाट आणि समुद्रपूर या तीन तालुक्यांना चांगलं झोडपून काढलं असून या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सतत सततधार सुरु आहे त्यामुळे पिकांना जीवदान मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अकोल्यातही तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर कालपासून पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडतो वाशिममध्येही रिमझिम पाऊस सुरु आहे भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे पाच दरवाजे उघडले असल्यानं वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून गोसीखुर्द धरणाचे तहतीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत गोंदियातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारनं हरित हायड्रोजन विषयक मानक निश्चित केली आहेत यासंबंधीची अधिसूचना नव आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालयानं जारी केली या अधिसूचनेनुसार उत्पादित होणारा हायड्रोजन हा हरित हायड्रोजन अर्थात नवीकरणीय स्रोतांपासून उत्पादित झालाय असं त्याचं वर्गीकरण करता यावं यासाठी उत्सर्जनातील घटक आणि त्यांचं प्रमाण काय असावं याची पातळी आखून देण्यात आली आहे तसंच या मानकांनुसार विद्युत विघटन होणारा आणि जैव विघटनशील अशा दोन्ही काही प्रकारात समाविष्ट होणाऱ्या पदार्थांचा हायड्रोजन उत्पादन पद्धतीमध्ये समावेश केला जाऊ शकेल या अधिसूचनेमुळे भारत हा हरित हायड्रोजन विषयक आपली व्याख्या आणि संकल्पना जाहीर करणाऱ्या जगातील पहिल्या मोजक्या देशांपैकी एक झाला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भारतीय लष्कराच्या ट्रकला झालेल्या अपघातात नऊ जवान शहीद राज्यातील साताऱ्याच्या एका जवानाचा समावेश चांद्रयान तीन मोहिमेच्या लँडर मॉड्यूलची दुसरी डी ऑर्बिटिंग प्रक्रिया यशस्वी ये येत्या तेवीस ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाण्याची शक्यता जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अदिती स्वामीला सुवर्णपदक आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार